मुलांनो सूर्य वर येताना दिसला का सूर्य उगवतो ती दिशा कोणती ते सांगा बरं पूर्व दिशा सूर्य मावळतो मावळतीची दिशा कोणती बरं सूर्य पश्चिमेला मावळतो पूर्व आणि पश्चिम या मुख्य दिशा आहेत आणखी दोन मुख्य दिशा सांगा बरं उत्तर दिशा दक्षिण दिशा पूर्व पश्चिम उत्तर आणि दक्षिण या चार मुख्य दिशा आहेत मुलांना मात्र नुसत्या दिशांची नावं माहिती असून उपयोग नाही बरं का दिशा ओळखता यायला पाहिजेत तसंच त्यांचा वापरही करता यायला पाहिजे तरच आपण म्हणू शकतो की मला दिशा समजल्या आहेत तुम्ही वेगवेगळे नकाशे पाहिलेत नकाशात उत्तर दिशा बाणाने दाखवलेली असते त्यावरून इतर तीन दिशा आपल्याला समजतात कसे ओळखणार सांगा बरं सोप आहे उत्तर दिशेचा बाण वरच्या बाजूला असतो त्याच्या विरुद्ध दिशा म्हणजे दक्षिण बरोबर इतर दोन मुख्य दिशा सांगा बरं मागे आपण शिकलो उत्तर दिशा वर असेल तर त्याच्या उजव्या बाजूची पूर्व आणि डाव्या बाजूची पश्चिम असते लक्षात आहे लक्षा तुमच्या आता हा नकाशा पाहूया या नकाशात दिशा दिलेल्या आहेत पहा बरं नकाशात दिलेल्या दिशांच्या आकृतीला दिशाचक्र असे म्हणतात दिशाचक्रावरून दिशा, दिशा, दिशा समजतात नकाशावरील दिशाचक्रात नेहमी उत्तर दिशा नक्की दाखवलेली असते प्रत्येक वेळी आपण उत्तर दिशेकडेच तोंड करून उभे असू असं नाही त्यामुळे आपण नकाशा हातात घेतला की आधी दिशाचक्रातील कोणतीही एक दिशा आपल्या परिसराच्या दिशेशी जुळवून घ्यायची आपले तोंड उत्तर दिशेकडे नसेल तर त्यासाठी काय करावे लागेल आपल्या हातातील नकाशा फिरवावा लागेल म्हणजे आपल्या समोर जर पूर्व दिशा असेल तर दिशाचक्रातील पूर्व दिशाही आपल्या समोर आणायची अगदी बरोबर पण असं का करायचं असं केल्यामुळे नकाशामधील ठिकाणं नेमकी कोणत्या दिशेला आहेत ते समजतं काही वेळा एकाच नावाची दोन गावं वेगवेगळ्या दिशांना असतात दिशा माहिती नसेल तर आपण चुकीच्या गावी पोहोचू दिशा जुळवून घेतल्या नाहीत तर काय होतं ते पाहूया म्हणजे बघा आपण आत्ता पूर्व दिशेकडे तोंड करून बसलो म्हणजे समोर पूर्व दिशा आहे आपण हा नकाशा हातात धरलाय आपल्याला समोर पूर्व दिशा दिसते आहे पण नकाशात तर समोर उत्तर दिशा आहे आता तुम्हाला गा <गाए> मी तुम्हाला प्रश्न विचारतो मला जुन्नरला जायचं आहे तर नकाशात दिसतंय त्याप्रमाणे मी कोणत्या दिशेला जाऊ जुन्नर नकाशात समोर दिसतंय आपल्यासमोर पूर्व दिशा आहे म्हणजे आपल्याला आपल्या समोरच्या पूर्व दिशेला जायचं आहे बघा हां तुम्ही सांगताय जुन्नर पूर्व दिशेला आहे आता गंमत बघा नकाशा फिरवू आपल्या पूर्व दिशेला नकाशाची पूर्व दिशा जुळवा बरं आता बघा बरं जुन्नर कुठे जुन्नर उत्तर दिशेला आहे कळलं का नकाशा आपल्या दिशेशी जुळवला नसता तर आपण पोहोचलो असतो पूर्व दिशेला सोलापूरला मजा आहे आता सांगा भोर कोणत्या दिशेला आहे भोर दक्षिणेकडे आता तुम्हाला आपली दिशा आणि नकाशाची दिशा जुळवून घेण्याचं महत्व बरोबर कळलं आहे बरोबर ना दिशा माहिती असणं आवश्यकच आहे मात्र त्याबरोबरच दिशा नकाशावर वाचता येणं म्हणजे त्याचा अर्थ समजून उपयोग करता येणं जास्त महत्त्वाचं आहे आता गावाला जाताना नेहमी नकाशा जवळ ठेवा म्हणजे पाहिजे त्या गावाला बरोबर पोहोचता येईल आजकाल मोबाईलमध्ये गुगल मॅप असतो पण फोनची बॅटरी संपली तर काय करणार नकाशा पाहिजेच काही वेळा मोबाईलला नेटवर्कही मिळत नाही मग कसं शोधणार ठिकाण माहिती आहे का तुम्हाला समजा तुम्ही गावाला गेलेला आहात आणि तुमच्याकडे नकाशा नाही तर रात्री दिशा ओळखण्यासाठी ध्रुव तारा मदत करतो तो नेहमी उत्तरेकडील आकाशात असतो व रोज ठळक असतो ध्रुव तारा पाहून इतर दिशा ओळखता येतात मात्र दिवसा उजेडामुळे तारे दिसत नाहीत मग काय करणार तर पुढे ऐका महाराष्ट्रात तुम्ही कोणत्याही गावी गेलात तर गावात एक तरी शंकराचं मंदिर असतंच शंकराच्या पिंडीखाली पाणी वाहून जाण्याची जी मार्गिका असते ती नेहमी उत्तर दिशेकडे असते त्यावरून इतर दिशा आपण ओळखू शकतो सारांश पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण या चार मुख्य दिशा आहेत नकाशात दिलेल्या दिशांना दिशा चक्र असं म्हणतात दिशाचक्रातील कोणतीही एक दिशा आपल्या परिसराच्या दिशेशी जुळवून घेतात त्यामुळे कोणते ठिकाण कोणत्या दिशेला आहे ते अचूकपणे समजते दिशा माहिती असणे आवश्यकच आहे मात्र त्याबरोबर त्या नकाशावर वाचता येणं म्हणजे त्याचा अर्थ समजून उपयोग करता येणं जास्त महत्वाचं आहे प्रवासाला जाताना आपल्याजवळ नकाशा ठेवावा पारिभाषिक शब्द मुख्य दिशा दिशाचक्र उगवणे मावळणे नकाशा जुळवणे स्वाध्याय चूक किंवा बरोबर ते लिहा चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा पूर्व पश्चिम ही मुख्य दिशांची नावे आहेत उत्तर दक्षिण या मुख्य ना दिशा नाहीत प्रत्येक नकाशात दिशाचक्र दिलेले असते नकाशावरील दिशाचक्रात उत्तर दिशा काही वेळाच दाखवलेली असते प्रश्न दुसरा तर काय होईल नकाशाची दिशा परिसराच्या दिशेशी जुळवून घेतली नाही तर एखाद्या गावाला जाण्यासाठीची दिशा आपल्याला माहिती नसेल तर